एवरीवन, वेलकम टू गोवा न्यूज नाउ. फ्रेंड्स, आज असा आम्ही दाबोलेम आणि कोरतालेम कॉन्स्टिट्युएंसीचा जो गोवा कनेक्टिंग रोड, हो म्हणू शकता की तुम्ही गोवा रोड डिवाइड करता दोन कॉन्स्टिट्युएंसी, हे साईडीन असं कोरतालेम आणि हे साईडीन असं ते दाबोलेम. आणि जे जागेवर असा आम्ही तर दाबोलेमचं जो वॅली जंक्शन टू सांता जासिंतो कनेक्टिंग रोड असा, व इम्पॉर्टंट रोड जाऊन असा की खूपशे हजारांनी टॅक्सी कार बाकीचे लोकल्स हो रोड यूज करता. हेजी पहिली आम्ही दोन तीन स्टोरी सुद्धा केले हे रोडच्या बाबतीत. हंगा थोडे रोड कसळलेले, तसे हंगा जे सेफ्टी मेजर्स आहेत ते मिसिंग आसलेले. म्हणून जे दाबोलीम एमएलए आणि मिनिस्टर असा मोविन गुदिनो, त्यांच्यानी थ्री फेज डेव्हलपमेंट चितलेले आणि आमकाही प्रॉमिस केले की हो बेगीनचे बेगीन करतले. फर्स्ट वॉज टू टायर अप दीस रोड, दॅट वॉज डन. इल्युमिनेशन केलेले आहा, सीसीटीव्ही कॅमेराज तिका हांगा गार्बेज उडयताले ते लायले. आणि मोस्ट इम्पॉर्टंट वॉज द बॅरिगेडिंग, द क्रॅश बॅरियर. कित्याक तुम्ही पळयता जाल्यार हो रोड एक सायडीन राईट सायडीन फुल स्लोप असा, आणि हांगा क्रॅश बॅरियराची अत्यंत गरज आसली. सो आयज ते क्रॅश बॅरियराचे हांगा कामाचे कमेन्समेंट झालेले असा. पळया किदें जाले आणि कोणी किदें उलयले. हांगा न्ही अख्खे कॉन्स्टिट्युएंसीन हांवें दिसता एश्युरंस दिला ती सगळी कशी हांव निवायतां तें सगळ्यांक खबर आसा. तें उलयच्या आदी हांव सगळ्यांक आज शुभेच्छा दिता. संकश्टी अंगारिकाची आज हे शुभेच्छा दिता. कित्याक आज एक शुभ दीस दीस आसा. आणि हांव पयलं पांय पडला हिंगा देवळान, गणपती टेंपलान पयलं न्यू वाडे टेंपलान गेलो. कित्याक इतलं महत्व असा, आम्ही पूजा सुद्धा करताना पहिले आम्ही श्री गणेशा म्हणून त्याका पूजा करता, हे आम्ही केन्ना विसरपा जायना. आणि आज हो दीस त्याका लागून मोठा दीस जाऊन असा. आणि त्याका लागून आज हे कामूय आम्ही हांगा लॉन्च करता. हांगा अनेक काम झाले असा. पहिलो रोड सारखो रफ रोड आसलो, हॉट मिक्सिंग जायनासलो. तो हॉट मिक्सिंग हांवें त्यांना करून गेलो कांय वर्सां पयलीं, दोन तीन वर्सां पयलीं. इवन तो स्लोप सकल माटवेन देंवता तो स्वता मशिनाचेर रावन हांवें तो करून घेतलेलो. ते उपरांत हिंगा सेफ्टी आमी पळयताले. सदां हे दोंगर कोसडटालो, बिल्डींग हांगा आयला कशें सांबाडटलो, तेकाय आमी स्टेप्स घेवन येतले. तुमी पळयला ते कितें जाल्लें आसा, ते कशें नेटींग घालून. आनी म्हाका दिसता त्यो हिंगा सांबाडटा. पयलें म्हळ्यार हिंगा ल्हान देवूळ आयले आणि तेका लागून देवूच हांगा हे सांबाडटा. ते हे सगळे करताना करी आसतना लोक हांगा इतले स्पिडीन येता, शॉर्टकट जावन आसा. एअरपोर्ट एवरीबडी प्रिफर्स टू गो दिस सायड, शॉर्टकट आसा म्हूण चड करून आमचे टॅक्सी भाव. एक सेफ्टी मेजर म्हूण पयले एक टायम आमी टॅक्सी हे सायडी वचपाक बंद केल्ले. एक एक आमी मागीर रोड मातशें रुंदीकरण खूंय जाता थिंगा केले, हॉट मिक्सींग केले, आनी कॅमराय आमी लायले गार्बेज हाडून उडयता म्हूण. आनी मागीर आतां बॅरिकेड जे आमकां जाय आसले, आय एम व्हेरी ग्रेटफूल टू नॅशनल हायवे ऑथॉरिटीज अँड आय थिंक हरीश इज हियर, दॅट अल्टिमेटली वी गॉट इट पास्ट एन दे आर स्टार्टींग द वर्क. आमोणकर स्टार्टींग द वर्क, जाता तितले बेगीन करचे. एट अ कॉस्ट ऑफ 66 लॅक्स एन 32,000 आय थिंक दीस पर्टिक्युलर बॅरिकेडींग वील बी डन. जे लोक कोण सकल वचपा ना, की शॉर्टकट सगळे मारपाक सोदता. लायफानूय तशें जालां, शॉर्टकट मेळटा जाल्यार लोक घुसले, सेफ्टी पळयनासतना. पूण दीस इज फॉर द सेफ्टी. असे अनेक वस्त आमचे कॉन्स्टिट्युएंसीन जायत आसात. काय थोडे दीस पयली डेली आम्ही ऑलमोस्ट ऑल्टरनेट डे आम्ही ट्रान्सफॉर्मर इनॉग्रेशन केला. आता सेफ्टी बॅरिकेड आम्ही घालतात. तुम्ही पळयतले येता एवरी वीक किदें ना किदें आसतले. ते आमचे काम करपाचे आमकां सवय जाल्ली आसा. आणि असेच आम्ही काम करतले. आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणल्यार आता हांव पणजे वयता. आम्ही लॉन्च करता म्हणजे आयडीसी एक्झिट न्यू एक्झिट पॉलिसी. म्हणजे न्यू एक्झिट पॉलिसी म्हणल्यार कितें, पयले सीएम ऑनरेबल सीएम ते लॉन्च करतलो. हांवें म्हाजे नोदरे जेन्ना हाडले आणि हांवें डिजिटल सर्वे करून घेतला फर्स्ट टायम इन आयडीसी. मोर देन 12 लॅक स्क्वेअर मिटर्स ऑफ लँड इज लाईंग आयडल विदाऊट युटिलायझेशन.
हाव वी गॉट इट थ्रू डिजिटल सर्वे. आणि लोकांक ते विकपाकूय मेळना. पहिली पॉलिसी बदलली, ट्रान्सफर फी आहा ती काढली आम्ही. न्यू इंडस्ट्री पॉलिसी हाडटकच मागीर ती न्यू ट्रान्सफर पॉलिसी काढली अंडर आय डी सी. आणि आता आम्ही एक्झिट पॉलिसी केला. सपोज माझो जागो आहा, माझे शेड आहा, वा माझो प्लॉट आहा, वा हाफ कम्प्लिटेड शेड आहा, आय कॅन इजली ट्रेड इट टू यू पीपल इफ यू आर पुटिंग अप सम इंडस्ट्री विदाउट गोईंग थ्रू एनी फॉर्मेलिटी. इट इज डन सो इन सच अ सिम्पल अँड ट्रान्सपरंट मॅनर. म्हणजे इट इज लाईक पीपल विल बी अलाउड टू सेल द शेड ऑर द लँड अलॉंग विथ द शेड टू अनदर एंटरप्रेनर. सो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी विल पिकअप इन अ बिग वे. सो हे आम्ही वी आर मेकिंग इट हॅपन. नाव एट 11:30 ऑनरेबल चीफ मिनिस्टर इज लॉन्चिंग दिस एक्झिट पॉलिसी. आता वास्को आय वॉन्ट टू डू अ न्यू थिंग. आय एम अनाउन्सिंग इट हियर दो आय वॉज नॉट सपोज टू अनाउन्स. आय फील लाईक अनाउन्सिंग बिकॉज टुडे इज अ गुड आर ह्यूज. ते फॉरेन शिप्सूय बांधता, डिफेन्सा बांधता. बट वॉट इज द बेनिफिट टू द लोकल्स? आय सेड लोकल्स हॅव टू गेट बेनिफिट. एज इंडस्ट्रीज मिनिस्टर इट इज माय ड्युटी दॅट लोकल्स ऑल्सो गेट सम जॉब. सो आउटसोर्सिंग करून ब्लॉक्स, यू नो शिप इज नेवर बिल्ट एज वन बिग शिप. यू मेक ब्लॉक्स अँड देन यू असेंबल देम. ब्लॉक्स कॅन बी मेड इन एनी शेड, इट कॅन बी मेड इन एनी शिपयार्ड, इट कॅन बी मेड बाय कॉमन मॅन. इट्स नॉट रॉकेट सायन्स. सो ते द मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर उपाध्या, he was kind enough to agree to the proposal. Now I am involving the maritime cluster which has been formed at behest of central government. I am involving MSME, I am involving my own department and all other related government agencies. Ek meeting ami apopacha asa and make it practically viable on the ground. Locals who have little knowledge, they can always hire people. If you are an entrepreneur, even you can hire somebody, make those blocks. So and I am told by the MD that more than 300 worth such small works are to be given outsourced in the next 5 years to make a beginning. And the order books are full. So let Goans also will get benefit. Evashin Kona Ekkarna Chituna industrial sector. But I am thinking on those lines where local will get benefit and I am making it happen. I am able to say this because I have done a lot of study and groundwork and I will make it happen with one joint meeting in Goa Shipyard Limited in their premises. Thereafter we will have a meeting in Panjim and if required I will meet the Honorable Chief Minister if some other help from our government is required. But we will see that this works. Unemployment is the biggest problem today. Tumka khabar aasa sagle government jobs hota, koi sagle government job ami diupa shakta, ami diupa shakna. So we have to create opportunities where they will stand on their own feet. एक दोन पैसे जोडतले, दोन पैसे नाही दहा पैसे जोडतले, आम्ही दोन पैसे जोडपाचे म्हणतात. लेट अस मेक द एंटरप्रेनर. सो दिस आय विल मेक इट हॅपन. रोड असा न्हू हो ॲक्च्युली दाबोलीम आणि कोर्तालीम कॉन्स्टिट्युएन्सीचो इन बिटवीन रोड म्हणल्या जाता. आणि दीस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रोड इन दाबोलीम कॉन्स्टिट्युएन्सी बिकॉज ऑफ दाबोलीम एअरपोर्ट. हांगासर किती जाता, शॉर्टकट रोड जाल्ल्या कारणान हांगासर सगळे जण जे एअरपोर्टार वयता, जावं प्रायव्हेट व्हेकल्स जावं टॅक्सी व्हेकल्सांक तरी ॲक्च्युली बॅन असताना तरी सुद्धा ते हांगाच्यान बेगीन पावपाक जाय म्हणून एक शॉर्टकट मारून वयता. खुबशे हांगासर फाटल्या दिसांनी ॲक्सिडंट जाताले, त्याच कारणान आमचे मिनिस्टर, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, तसेच आमचे लोकल एमएलए आमचे मोविन सर गुदिनो, त्यांच्यानी किती केले, टारिंग करून काढले. फर्स्ट फेजीचेर टारिंग केले. हांगासर जे लोक गार्बेज उडयताले ते रस्त्यार कॅमेराज घातले. हांगासर मदीं स्ट्रीट लायट्स वर्क जायनासल्यो, त्यो थोडे पोल्स रिप्लेस केले, स्ट्रीट लायट्स अपग्रेड केल्यो. आणि आता थर्ड फेजीन म्हटल्यार हांगासर आता 66 लाख स्पेंड करून पीडब्ल्यूडी फंड्सा थ्रू हांगासर क्रॅश बॅरियर येता, जेणे करून जे ॲक्सिडंट जावन सगळं चुकून रस्ते गाडी सकयल पावपा नाका कारणान ते एक क्रॅश बॅरियर जाता. सो इतली कामां दाबोली वाठारांत हांगा जाल्ली आसा आणि अपग्रेड जायत आसा त्या. सो जाणून जाऊन बरे दिसता की हेजय फुडें काम बरी जातली. पोलीस वतीन सगळ्यांक अंगारिका संकश्टीची अनुरोध करवी. आज बरोचो बरो दीस, आम्ही त्याका विघ्न हरता म्हणटा. आणि जे आता सरान डेवलपमेंट वर्क्साचे जे काम घेतला पळय क्रॅश बॅरियर, सो तोय एक विघ्न टायप हरपाचो काम तो. सो बरो दिसा एक बरोचो काम इनॉग्रेट जाल्लो आहा, कारण दोन तीनदा हांगा ॲक्सिडेंट जाल्ले आसा, खूब स्लोप आसा. सो आमकां संवय जाल्ली आहा ती कॉन्स्टिट्युएन्सीन आनी अख्खे इंडियान. वी आर ब्लेस्ड टू बी एक वर्ल्डान सगळ्यांत लार्जेस्ट पार्टीचो एक मेंबर, सादो कार्यकर्ता. आणि आमकां एक डायनॅमिक मिनिस्टर आणि एम एल ए जे लास्ट 6-7 टर्म्साक गावल्लो आसा पळय,
आमका हॅबिट झाले आहे इनॉग्रेशन डेव्हलपमेंटची. सो आमचं कर्तव्य किती आहे डेव्हलपमेंट करीत राहपचं अँड इट इज ऑन पीपल. त्यांना डेव्हलपमेंट जाय की त्यांना डिफरंट ज्यांना इलेक्शन जाता पण ते सिनारिओ चेंज जाता अँड डेव्हलपमेंट बिकम्स अ लास्ट क्रायटेरिया फॉर वोटिंग. ते जाऊपा जायना. आम्ही ज्यांना इलेक्ट करता पण मनशाक डेव्हलपमेंटाचे बेजीर अँड डेव्हलपमेंट करपाक इलेक्ट करता पण ज्यांना इलेक्शन जाता पण तो क्रायटेरिया लास्ट येता डेव्हलपमेंटाचा. सो दॅट लोकांनी चितपा जाय ॲक्च्युली वेदर फॉर वॉट वी आर वोटिंग. सो वी आर ब्लेस्ड टू हॅव अ डायनॅमिक मिनिस्टर आणि असे एव्हरी वीक आम्ही पळता एक ना एक इनॉग्रेशन चालूच असता. सो पुढे तुम्ही पळतले सरांनी जसे सांगला की फ्लायओव्हर येऊपाचा. सो नेक्स्ट इनॉग्रेशन विल बी दॅट आय थिंक सो. सो थँक्यू.